नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सपत्निक मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर भेटीला. राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चांना उधाण. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची गुरुकुंज मोझरीला भेट. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन. आणि सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार सपशेल अपयशी. भाजपच्या प्रदेश सचिव अर्चना डेहणकर यांची घणाघाती टीका. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकारण मात्र चांगलेच तापले. पुढील वर्षीच्या सुरुवातीस होणाऱ्या महत्वाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातही जोर धरू लागली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांमधील भेटीचे वर्णन सौहार्दपूर्ण आणि कौटुंबिक भेट असे केले आहे. तर राजकीय विश्लेषकांचे मत आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण ठरू शकते. उल्लेखनीय म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले होते. 2017 BMC निवडणुकीत मुंबईतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने 82 जागा जिंकल्या. मात्र शिवसेनेने 84 जागा जिंकून सत्ता राखली. गेल्या 3 दशकांपासून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेवर भाजपला आता स्पष्ट आघाडी मिळवायची आहे. गेल्या BMC निवडणुकीत काँग्रेस 31 जागांसह 3 क्रमांकावर घसरली होती, तर राष्ट्रवादी आणि मनसेला अनुक्रमे 9 आणि 7 जागा मिळाल्या होत्या. वर्षभरानंतर मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला भाजपची धार आली आहे. शिवसेनेला पराभूत करण्याच्या फडणवीसांच्या रणनीतीवरून राजकीय खळबळ माजली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुकुंज मोझरी येथे जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तुकडोजी महाराजांना अभिवादन सुद्धा केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 3 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावतीत आयोजित विविध कार्यक्रमांना राज्यपाल भेट देणार होते. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे थांबून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी आणि प्रार्थना मंदिराला भेट दिली. तसेच तुकडोजी महाराजांना अभिवादनही केलं. आप ऐसा कोशिश करिए, अगर माहौल खराब हो तो अच्छा करिए. आप लोग तो मीडिया के लोग हैं. हमारे जमाने में लोग कहते थे नारद जी. आप नारद जी का काम करिए कि ठीक करिए. राज्यात जवळजवळ सर्वच ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडत आहेत. मात्र महिलांच्या सुरक्षेसंदर्भात हे महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं असून अशा सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असे संतप्त मत भाजप प्रवक्ता अर्चना डेहणकर यांनी पत्रपरिषदेत मांडले. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकरी आणि निष्क्रियता चीड आणणारी आहे. तसेच आता महिलांनी स्वसुरक्षेसाठी स्वतःच कायदा हाती घ्यायचा की घर कोंबड्या सरकारप्रमाणे त्यांनीही घरातच बसून राहायचे, असा सवाल पण डेहणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीला आज 2 वर्ष पूर्ण झालेले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रामध्ये दिसते आहे. ज्यावेळेला 2019 तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं आणि विधिमंडळामध्ये त्या प्रकारचा त्यांनी ठराव देखील घेतला की हैदराबादच्या धर्तीवर आम्ही या महाराष्ट्राचा मध्ये महिलांचा सन्मान राखण्याकरता, महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याकरता आम्ही शक्ती कायदा आणू. आणि या शक्ती कायद्याकरता त्यांनी उपसमिती नेमली. त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली आपल्या 2 महिला देखील आहे की ज्या आपल्या विदर्भाच्या अशोमती ठाकूर आहे, नंतर मग वर्षाताई गायकवाड देखील आहे. पण त्या 1.5 वर्षामध्ये एकहीदा या शक्ती कायद्यावर म्हणजे बैठका झाल्या, पण त्या बैठकांमधनं कुठल्याही प्रकारचा निष्पर्ष निघाला नाही आणि ते भिजत गोंगळं तसेच्या तसं आज आहे, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे हे ज्या महिलांवर अत्याचार होतात किंवा सर्वसामान्य महिला आहेत, त्यांनी कायदा हातात घेण्याची वाट हे बघतात आहेत का
की हे जसं घरकोंबडं सरकार आहे तसं आम्ही पण घरात बसून राहायचं अशी अपेक्षा आहे की काय असा प्रकारचे प्रश्न आमच्यासमोर आहेत. आणि म्हणून हे अपयशी या अपयशी सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची भावना या महाराष्ट्रातल्या महिलांची आहे. एकीकडे लखीमपूरसारखा जे खैरीचं प्रकरण आहे त्याच्याकरता सारी महाराष्ट्रामध्ये बंद करण्याकरता ताकद एकत्र आणायची हीच जर ताकद महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नाकरता लावली असती तर महिला सुरक्षितेचा प्रश्न आज सुटला असता अशा पण हे चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं महिलांच्या माध्यमातनं मग मुंबई असेल प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातनं आंदोलनांच्या माध्यमातनं निवेदनांच्या माध्यमातनं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. शक्ती कायदा येण्याकरता जे आश्वासन या महातिगाडी सरकारने दिलेलं आहे त्यांनी ते पूर्ण करावं. पण त्याच्याही आधी मी असं म्हणेल की त्याच्याकरता तर वेळोवेळी जी आंदोलनं करायची आहे ते आम्ही करतोच आहे. पण त्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने 2020 जी नियमावली तयार केली की ज्या एखादी तक्रारकर्ती आली तिची ताबडतोब आपण तक्रार तिचा FIR नोंदवला पाहिजे त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे जर ॲक्शन घेतली नाही तर अशा अधिकाराला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहे आणि अत्याचाराच्या आणि विनयभंगाच्या ज्या घटना आहे याचा निकाल 2 महिन्यात लागायला पाहिजे याचा करता हे महाराष्ट्र सरकार का करत आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी स्थानिक ठिकाणच्या पोलीस स्टेशनला तसे निर्देश का देऊ नये आणि म्हणून हे या सरकारची प्रशासनावर अजिबात पकड उरलेली नाही आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे असा सरळ आरोप या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझा सरकारला. नॅशनल लेवलवर महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात आहे त्याची निश्चित रूपानं केंद्राकडे नोंद आहे आणि म्हणूनच 2020 अशा प्रकारची नियमावली तयार करण्यात आली की असे जर गुन्हे घडत असेल तर अशा प्रकारच्या कारवाया ताबडतोब आपण करायला पाहिजे. पण इम्प्लिमेंट अथॉरिटी डायरेक्ट केंद्र असू शकत नाही त्याच्याकरता स्टेटच्या माध्यमातूनच केंद्राला यावं लागेल. मोटरसायकल चोरीसह इतर गुन्ह्यांमध्ये विदर्भातील पोलिसांच्या रडारवर असलेल्या अटल चोराला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. 5 नोव्हेंबरला पालांदूर पोलीस ठाण्यांतर्गत येणारा दीनबंधू तुलाराम काणेकर यांच्या बंदघराची कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व 1,00,000 रुपयांवर आपला हात साफ केला होता. याबाबत पालांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. चोरीची कार्यपद्धती लक्षात घेता अशी चोरी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील कुख्यात चोर प्रवीण अशोक डेकाटे याने गोपिका गजभिये यांच्या घरी करण्यात आलेल्या चोरीसारखीच होती. त्यामुळे पोलिसांना चोर प्रवीण याच्यावर संशय जात होता. आरोपीने यापूर्वी LCB PI जयवंत चव्हाण यांना त्यांनी 50 जास्त घरपोडी व चोरीत सहभागी असल्याची कबुली दिली होती. दरम्यान 22 नोव्हेंबर रोजी लाखनी तालुक्यातील मानेगाव परिसरात पालढाबा इथे पेट्रोलिंग दरम्यान प्रवीण पोलिसांना मोटरसायकलसह आढळून आला. त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेऊन मोटरसायकलबाबत विचारणा केली असता ती चोरीची असल्याचं पोलिसांना कळलं. याशिवाय त्याने केलेल्या इतर चोरींबाबतही पोलिसांजवळ कबुली दिली. ह्या प्रकरणामध्ये असं आहे की गेल्या 10 महिन्यापासून त्याच्या अगोदर तो जेलमध्ये होता. प्रवीण डेकाटे असं त्याचं नाव आहे. हा 10 महिन्यापूर्वी जेलमध्ये होता. जसा जेलमधून सुटला की त्याची एक पद्धत आहे, तो आल्यानंतर तो शांत बसत नाही, तो चोऱ्या करत राहतो. यावेळी देखील त्यांनी बराच गोंदिया चंद्रपूर अशा याच्यामध्ये बराच गोंधळ घातला, बऱ्याच चोऱ्या केल्या त्यांनी, हाताला काही लागत नव्हता. यासाठी आम्ही बराच प्रयत्न करत होतो आणि तो कोणताही टेक्निकल पुरावा मागे सोडत नव्हता. म्हणजे थोडक्यात मोबाईलचा वापर जास्त कमी करत होता तो. या ठिकाणी आम्ही आमचे जे टीम आहे आमच्या याच्यामध्ये शैलेश बेदूरकर म्हणून जे माझे कर्मचारी आहेत आणि त्यांनी स्वतःची एक चांगली शक्कल लढवून त्याला आपल्या जाळ्यात ओढला आणि तो मिळाल्यानंतर नवेगाव या ठिकाणी ज्या स्त्रीसोबत तो राहत होता त्या स्त्रीला देखील आम्ही अटक करण्याकरता आमची टीम पाठवलेली आहे. या दोघांनी मिळून या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर बऱ्याच घरपोड्या केलेल्या आहेत. यामध्ये वरटीच्या 2 घरपोड्या आहेत, लाखणीची 1 आहे, पवनीची 2 आहेत आणि आता कारद्याच्या याच्या पालांदूरच्या याच्यामध्ये त्याला अटक केलेली आहे. आणि याच्यानंतर अजून तपासामध्ये अजून काय मिळेल अशी शक्यता नाकारता येणार नाही,
तपास पुढे चालू आहे. सध्या आरोपी कुठे आहे? आता आरोपी पालांदूरच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. महाराष्ट्र राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील महिला असुरक्षित आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून राज्य चालवित असून सरकार घर कोंबडे झाल्याची टीका भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष नंदा जिचकार यांनी आज भंडारा येथे एका पत्रकार परिषदेत केली. की हे राज्य सरकार महिलांसाठी काय करत आहे? आज महिलांवर अत्याचार वाढलेले आहे, बलात्काराचे प्रकरण वाढले आहे. संपूर्ण राज्यामध्ये महिलांचे विनयभंगाचे बलात्काराचे प्रकरण वाढलेले आहे आणि महिला कुठल्याही भागामध्ये सुरक्षित राहिलेल्या आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहे. कुठल्या गावामध्ये आज महिलांवर बलात्कार नाही झालेला आहे? कुठल्या पोलीस स्टेशन अंतर्गत महिला जर गेली तिथे एफ आय आर करायला तर महिलाची एफ आय आरसुद्धा नोंदवल्या जात नाही. अख्खं मुंबई पोलीस निष्प्रभ झालेलं आहे. पोलीस पूर्ण डिपार्टमेंट निष्प्रभ झाले आहे. पोलीस डिपार्टमेंट कशाच्या कामात लागलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आज ज्या पोलिसांना जबाबदार पोलिसांना निष्प्रभ करण्याचं काम केवळ आणि केवळ हे राज्य सरकार करत आहे. वसुलीच्या मार्फत आपल्याला माहीत आहे गृहमंत्र्यांवर आरोप झालेले आहे आणि गृहमंत्र्यांवर वसुलीचे आरोप आहे. अशा वेळेस कायदा आणि सुव्यवस्था संपूर्ण राज्यामध्ये लयास गेलेला आहे आणि याच्या विरोधात आवाज उठवायला सगळ्या महिला एकत्र आलेल्या आहे. बंधू भगिनींनो, आज या महाराष्ट्र राज्यामध्ये जर महिलांना म्हणतात की आमचं शिवशाहीचं सरकार आहे, शिवशाहीचं सरकार, शिवाजीराजांनी कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेला साडी चोळी देऊन सन्मानाने तिला वापस पाठवलं, परंतु या राज्य सरकारामध्ये काय करत आहे तर हे घरामध्ये बसून आहे. घर कोंबड्यासारखे आज मातोश्रीवर बसून असतात. आम्ही महिला घर कोंबड्यासारखं बसणार नाही, तर आम्ही बाहेर येणार आणि आमचा आवाज बुलंद करणार आणि महिलांवर जे अत्याचार होत आहे, आज गुन्हेगारी या समाजामध्ये वाढून गेलेली आहे. गुंडांचं राज्य झालेलं आहे. जिकडे तिकडे गुंडाराज झालेला आहे आणि वसुलीराज झालेला आहे. महिलांना कुठेही सुरक्षित वाटत नाही. आज बालिकांना घ्या, त्यांना सुरक्षितता नाही आहे. महिलांना घ्या, वृद्ध महिलांनासुद्धा आज सुरक्षित नाही आहे. असे हे बलात्काराचे प्रकरण आणि गुंडाराजचे प्रकरण वाढलेले आहे. याविरुद्ध हे राज्य सरकार काय करत आहे? राज्य सरकार केवळ आणि केवळ टाइमपास करत आहे. आपसूक मिळालेलं मुख्यमंत्री पद त्या पदाचा उपभोग घेत आहे, परंतु स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणतात आणि कुटुंबामधल्या कुठल्या लोकांची काळजी घेत आहे? महिलांनी याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्र आलेलो आहे आम्ही आणि महिला आवाज उठवणार. येणाऱ्या अधिवेशनामध्ये महिला आवाज उठवणार आणि महिलांचा हा आवाज बुलंद करून राज्य सरकारला जागा केल्याशिवाय राहणार. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. कल्याण इथे प्रियकर प्रेयसी द्वारे एका अल्पवयीन भाऊ बहिणी सोबत लैंगिक अत्याचाराची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या युवतीला अटक केली आहे. कल्याण येथे एक धक्कादायक विकृत प्रकार घडला असून यात एका 23 वर्षीय युवतीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तर तिच्याच प्रियकराने त्या मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी विकृत प्रियकर प्रियसी विरुद्ध कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणारी युवती पीडितांचे नातेवाईक आहे. कोळशेवाडी पोलिसांना 2 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 सख्खे भाऊ आहेत, भाऊ बहीण आहेत. भाऊ जो आहे तो 14 वर्षाचा आहे, बहीण 16 वर्षाची आहे. त्यांच्या
त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे. त्या लैंगिक अत्याचारामध्ये एक आरोपी मुलीने मुलावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि मुलीवर तिच्याच मित्राने लैंगिक अत्याचार केलेला आहे. संबंधात गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. अधिक तपास करीत आहोत. धन्यवाद. पुण्याहून विमानाने आलेल्या महिला चिकित्सकाच्या बॅगेतून जवळपास 6.5 लाखांचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे येथील बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. धंतोली परिसरात राहणाऱ्या डॉक्टर अनुराधा अनिरुद्ध सांबरे या अर्नेजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या भाच्याचं पुण्यात लग्न असल्यामुळे त्या 16 नोव्हेंबरला पुण्यात गेल्या होत्या. तिथून त्या इंडिगो विमानाने सोमवारी सायंकाळी 5:15 नागपूर विमानतळावर पोहोचल्या. त्यांनी पुणे विमानतळावर 6.5 लाख रुपये किंमत असलेला दागिन्यांचा पाऊच सफारी बॅगेत ठेवला होता. ही बॅग लगेज ड्रॉपमार्फत नागपुरात पोहोचली. नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर 6:20 अनुराधा भावाच्या कारमध्ये बसून घरी पोहोचल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यांना दागिन्यांचा पाऊच त्यात दिसला नाही. अनुराधा यांनी तत्काळ विमानतळ व इंडिगोशी संपर्क साधला व मंगळवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांना शंका आहे की दागिन्यांची चोरी विमानतळावरच झाली असावी, कारण लगेज ड्रॉपच्या आधी सामानाची स्कॅनिंग करण्यात येते. लाचेच्या लोभाने बड्या अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सर्वांनाच आपल्या वशमध्ये केले आहे. नुकताच NIT चा एक शिपाई लाच घेताना पकडला गेला. अशा घटना वारंवार घडत आहेत. मंगळवारीही प्रमाणपत्र देण्यासाठी 70 रुपयांची लाच मागणाऱ्या सेतू कार्यालयातील संगणक परिचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका, NIT अशा कार्यालयात दररोज 1000 लोकांची ये जा असते. विविध प्रकारची कागदपत्रे तयार केली जातात, पण टेबलच्या खालून हात गरम केल्याशिवाय काम लवकर होत नाही. इतवारीतील एका व्यावसायिकाची मुलगी 12वीत शिकते. शिष्यवृत्तीसाठी तिला महाविद्यालयात उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार होता. यासाठी व्यावसायिकाने तहसील कार्यालयात अर्ज केला होता. सेतू कार्यालयातील संगणक परिचालक पवन एकनाथ बिनेकर यांनी काम लवकर होण्यासाठी वेगळे 70 रुपये मागितले. या प्रकरणी पीडितेने ACP कडे तक्रार केली. निरीक्षक नितीन बालिगवार यांनी मंगळवारी सेतू कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तत्काळ प्रमाणपत्र देण्यासाठी पवनने 70 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराकडून पैसे घेताच ACP च्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित समर्थ रेस अक्रॉस अमेरिकेचे मिशन पूर्ण करणारा सिटी सायक्लिस्ट आता नवा विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. तो गेटवे ऑफ इंडिया ते 0 माईल हे 1035 किलोमीटरचे अंतर विक्रमी 40 तासात पूर्ण करणार आहे. नागपूरचे सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ हे नवा विक्रम बनवणार आहेत. ते लवकरच गेटवे ऑफ इंडिया ते 0 माईल हे अंतर 40 तासात पूर्ण करणार आहे. या मोहिमेअंतर्गत ते जागतिक दर्जाच्या अल्ट्राचा नवा विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहे. अमित समर्थ हे अभियान 27 नोव्हेंबर पासून सुरू करणार असल्याची माहिती अमित समर्थ यांनी पत्र परिषदे दरम्यान दिली. हॅलो एव्हरीवन, मैं डॉक्टर अमित समर्थ, मैं इंडिया गेट न्यू दिल्ली से जो नागपूर का 0 माईल है उसको मैं 1035 किलोमीटर का जो अंतर है वो मैं साइकिल से राइड करने वाला हूँ और ये एक नॉन स्टॉप राइड रहने वाली है जिसमें मैं कंटिन्यूस साइकिलिंग करते हुए ऑल द वे न्यू दिल्ली से नागपुर तक एक रिकॉर्ड टाइम में आने वाला हूँ. यानी 40 घंटे के अंदर 1035 किलोमीटर की साइकिलिंग करने वाले हैं. और आप सबको पता है कि जैसे नागपुर एक साइकिलिंग सिटी है और इसको साइकिलिंग सिटी बनाने के लिए सिलेक्ट किया गया है, तो हम साइकिलिंग को प्रमोट कर रहे हैं. और मैं नागपुर का बाइसिकल मेयर भी हूँ और मेरी जिम्मेदारी है कि मैं नागपुर में साइकिलिंग को प्रमोट करूँ और इसके द्वारा हम लोगों को इंस्पायर भी करेंगे साइकिलिंग के लिए और हम एक वर्ल्ड अल्ट्रा साइकिलिंग एसोसिएशन का एक रिकॉर्ड भी क्रिएट करेंगे इंडिया गेट से 0 माइल नागपुर तक. इसके पहले मैं पहला भारतीय हूँ जिसने रेस अक्रॉस अमेरिका किया है. 2017 में मैंने रेस अक्रॉस अमेरिका 5000 किलोमीटर की रेस 12 दिन में की है. और उसके बाद में मैंने रेड बुल ट्रांस साइबेरियन एक्सट्रीम जो दुनिया की सबसे लंबी अल्ट्रा साइकिलिंग रेस है 9100 किलोमीटर की वो मैंने 25 दिन में की है और मैं पहला एशियन और भारतीय एथलीट हूँ जिसने वो रेस पूरी की है. उसके अलावा अभी फ़िलहाल मैंने फरवरी 2021 में मैंने
जो गोल्डन क्वाड्रिलैटरल हाईवे है इंडिया का 6000 किलोमीटर का, उसमें मैंने उसको मैंने 13 दिन 9 घंटे में किया है, जो एक वर्ल्ड अल्ट्रा साइकिलिंग एसोसिएशन का रिकॉर्ड है। और अभी मैं ये 1000 किलोमीटर का इंडिया गेट से 0 माइल तक करने वाला हूँ। इसके लिए मैं एज अ बाइसिकल मेयर, मैं पिछले 3-4 महीने पहले मुझे बाइसिकल मेयर बनाया गया नागपुर का, और हम साइकिलिंग को प्रमोट करने के लिए मैं खुद मेरी ट्रेनिंग एकेडमी चलाता हूँ, जहाँ मैं लोगों को साइकिलिंग सिखाता हूँ। नॉट जस्ट नागपुर में, ऑल ओवर इंडिया मेरे ट्रेनिंग प्रोग्राम चलता है, ऑनलाइन चलता है ट्रेनिंग प्रोग्राम, जहाँ लोग मेरे से ट्रेनिंग लेके साइकिल रेसेस में जीतते। अभी फ़िलहाल ही वेरी रिसेंटली 2 लड़कियों ने नेशनल ट्रायथलॉन में फर्स्ट गोल्ड मेडल लाया है, वो मेरे ही एंड्योरेंस स्पोर्ट्स एकेडमी से, माइल्स एंड माइलर्स से। और मैं ऑल ओवर इंडिया भी लोगों को साइकिलिंग का ट्रेनिंग देता हूँ। उसके अलावा हम साइकिल रैलीज ऑर्गेनाइज करते हैं नागपुर में, जिससे साइकिलिंग प्रमोट हो। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात एका धाडसी महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी डायरेक्ट वाघाशीच पंगा घेतला। या महिलेची हिम्मत बघून वाघानेही तिच्या पुढे नमत घेत घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेनंतर पंचक्रोशीत महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे। चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावातील रहिवासी सरिता देवाजी चहाकाटे नामक महिला आपल्या इतर सहयोगी महिलांसह गावाजवळील शेतात धान कापणीसाठी गेली होती। धानाची कापणी करत असतानाच अचानक एक वाघ सरिताच्या समोर आला। या वाघाने सरितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरिताने न घाबरता आपल्यासोबत धान कापणीसाठी आणलेल्या अवजाराने वाघावर पलटवार केला व आपल्या मदतीसाठी ती मोठमोठ्याने ओरडायला लागली। तिचा आवाज ऐकून इतर महिलाही मोठमोठ्याने ओरडायला लागल्या, त्यामुळे वाघ घाबरून जंगलाच्या दिशेने पळून गेला। या घटनेची माहिती मिळताच वनविभाग कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले। त्यांनी वाघाच्या पंजांची तपासणी केली। या घटनेमुळे परिसरात सरिताच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। तर आज बीकेबी मराठी न्यूजमध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा बीकेबी न्यूज, नमस्कार।